दादा महाविकास आघाडीची बैठक झाली आणि संजय राऊत यांचं असं म्हणणं की ज्या आमच्या जागा आहेत त्यांच्यावरती आम्ही सोडू शकत नाही कारण ते आमचे जिंकलेले उमेदवार आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीच्या जागांच्या फॉर्म्युलावरती नाही अजून याच्यावरती कुठली चर्चा नाही, अजूनही जागा वाटपाबद्दल आम्ही ज्या कमिटी बनवायचे ते आता देऊन त्याच्यावर ते लोकसभेच्या मेरिटच्या आधारावरच त्या ठिकाणी चर्चा व्हावी अशा पद्धतीची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही ह्या सोडणार नाही त्या सोडणार नाही असं कुठलंही वक्तव्य कोणीही करू नये अशी आमची विनंती आहे, त्यामुळे जेव्हा चर्चा सुरू होईल त्यावेळेस कुठल्या जागा कोणी लढावाव्यात, कारण की या ठिकाणी बीजेपीला परास्त करणं हाच आमचा मूळ उद्देश आहे, त्याच्यामुळे जागा लढण्यापेक्षा जागा कशा जिंकल्या जातील या सगळ्या गोष्टीची चर्चा त्या ठिकाणी व्हावी ही काँग्रेसची भूमिका आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीमध्ये कोणी अडचण निर्माण करू नको एवढाच आमचा त्यांना सल्ला आहे। नाना भाऊ, तुम्ही जो एक नारा आहे एकंदरीत एक संकल्पना दिली होती की 16 16 16 आम्ही कुठलाही असा फॉर्म्युला दिलेला नाही, हा फॉर्म्युला अजून असा कुठल्याही या फॉर्म्युल्यावर चर्चा पण झालेली नाही, मी ते सांगतो आहे त्याच पद्धतीचं आहे की आमच्या तिन्ही पक्षाकडून तीन तीन लोक देऊन एक 9 लोकांची एक समिती तयार करून त्या समिती ही लोकसभानी आहे त्यामध्ये डिस्कशन करतील, मेरिटच्या आधारावर त्या ठिकाणी त्या समितीच्या माध्यमातून काम केलं जाईल आणि त्यांच्या रिपोर्टच्या आधारावर मग ही चर्चा पुढे नेली जाईल, हा एक आमचा त्या ठिकाणीचा परवा त्या दिवशी जे आम्ही जे बसलो होतो त्याच्यामध्ये या गोष्टीवरची चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादीनं आता 2 नंबर त्याचा जागा होती त्यांचा, म्हणजे लोकसभेच्या 8 जागा आहेत आणि विधानसभेच्या जवळपास 48 जागा त्यावर फोकस करण्याचा आता आदेश शरद पवारांनी दिलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी आगामी काळामध्ये या जागा मागण्याची शक्यता देखील राष्ट्रवादीच्या वतीनं आता समोर येत आहे। मूळ प्रश्न आहे की प्रत्येक पक्षांनी आपल्या आपल्या पद्धतीच्या तयाऱ्या केल्या तर काही हा काही वावगं नाही आहे, काँग्रेस पण 288 जागेवर काँग्रेसचं पण काम चालू झालेलं आहे, लोकसभेच्या 48 जागेवरही काम चाललेलं आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षांनी कारण की त्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या पद्धतीची कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तयारीला लागा वगैरे काम सांगायचं हे प्रत्येक पक्ष करतोच आहे, त्यामुळे जे काही सूचना दुसऱ्या पक्षाने केल्या असतील तर काँग्रेसने पण चालू आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं काम चालू आहे, त्यामुळे काम प्रत्येक पक्षाने आपला पक्ष वाढवण्यासाठी काम केलं तर त्याला गैर काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।